नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्राकडे सरकल्यामुळे राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. आज दुपारनंतर रात्री आणि पुढील 24 तासामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे. आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण बघूया विदर्भामध्ये. नागपूर जिल्ह्यामध्ये बघितलं असताच दुपारनंतर तर कोंडाली, काटोल, नरखेड जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी बघायला मिळू शकते. तसंच परशुनी, वाघोली, कामपट्टी, पाचगाव, हिंगणा, धामणा, कळमेश्वर, दोली सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता नागपूर जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते. भंडारा जिल्ह्याकडे नागपूरपेक्षाही जोर थोडा जास्त आहे. भंडारा, वाथी, चिखली, मौदा, धर्मपुरी, बारशा, सोली, कांधारी जोरदार पावसाची शक्यता आहे. भंडारा जिल्ह्याच्या दक्षिणेला बघितलं असता उमरेड, खैरगाव, भिवपूर, पौनी, गोतंगा, वडियल मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते. आणि गोंदियाच्या उत्तर भागाकडे मध्यम स्वरूपाचा राहील. गोंदिया, राजेगाव, वारसवणी, बालाघाट या काही लगतच्या परिसरामध्ये तिरोरा, चांगझरी, गोंदिया, गोरेगाव, आमगाव, साक्री, तोळा, साकोली, देवरी सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आहे. एकंदरीत बघितलं असता गोंदिया जिल्ह्याच्या दक्षिणेला पावसाचा जोर जास्त राहील. आणि गडचिरोलीकडे मारकासा, राजोळी, देसाईगंज, आरमोरी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये मुरुमगाव, कापसीकडे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान. तसेच गडचिरोलीच्या दक्षिण भागाकडे बघितलं असता बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे दुपारनंतर. गडचिरोली, चामोर्शी, मुलचेरा, एटापल्ली, अहेरी, भांबरगड सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. आणि चंद्रपूरकडे जोर जास्त आहे. गडचिरोलीपेक्षाही जोर जास्त बघायला मिळू शकतोय. राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर, गुगसरोड, भाताडी, भद्रावती जोरदार पावसाची शक्यता आहे. अतिमुसळधार पाऊस देखील काही ठिकाणी मोहली, कुटवाडा, चारगाव, पिके, चिमोरी या ठिकाणी बघायला मिळू शकतोय. यवतमाळमध्ये वणी, कायरकडे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. पांढरकवडा, पेंढारी, परवा, घाटंजी, मोहाडा, करंजी सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते. तसेच या ठिकाणी रुई, जवई, अनिदे आणि साखरी दिग्रज जोरदार पावसाची शक्यता आहे. दारवा, लखेड, यवतमाळ, नेर, बाबुळगाव, फलेगाव सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. वर्धा डिस्ट्रिक्टमध्ये देवळी, कोल्हापूरकडे हलक्या मध्यम सरी जास्त ठिकाणी. वर्धा, तसेच सेलू, तुळजापूर, बारबडी हलक्या मध्यम सरी. हिंगणघाट, वाडनेर, वाडकी, पुणेकडे मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. उत्तर भागाकडे बघितलं असता लाडगड, वाधोना, अरवी, तळगाव, अष्टी, कारंजा मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस या ठिकाणी आज दुपारनंतर बघायला मिळू शकतो. दुपारनंतर या ठिकाणी पाऊस जोर जास्त वाढत आहे. अमरावतीमध्ये बघितलं असता अमरावती, नांदगाव, मोझरी मध्यम स्वरूपाचा, मोर्शीवरून नरखेड या ठिकाणी देखील मध्यम सरींची शक्यता आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते. तसेच या भागामध्ये बघितलं असता बादनेरा, चांदूर, धामणगाव रेल्वे, धामणगाव, पुलगाव मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी देखील आज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते. रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी पावसाचा जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय. असेगाव, अंजनगाव या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता. अचलपूर, चिखलदरा, चिखलदाई, रसाल, धारणी मध्यम स्वरूपाचा. आणि अकोलामध्ये बघितलं असता अकोला, मूर्तिजापूर, दर्यापूर, अकोटेलारा हलक्या मध्यम सरी जास्त ठिकाणी. तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस. अकोलाच्या दक्षिणेला जोर जास्त बघायला मिळू शकतोय. पातूरकडे मुसळधार पावसाची शक्यता आहे. आणि वाशिम जिल्ह्यामध्ये मरसूळ, मालेगाव, वाशिम जोरदार पाऊस. मंगळूरपेरकडे देखील जोर जास्त आहे. कारंजा, खेडा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय. तसेच रिठद आणि रिसोड या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये बघितलं असता लोणी, लोणार, बीबी, मेहकर मध्यम स्वरूपाचा, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस. देऊळगाव, राजा, सिंदखेड, राजा, देऊळगाव, माही, मोहरा, चिखली, बुलढाणा मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते. मोठाला, खामगाव, मलकापूर, जवळ जमोद मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. खान्देशात जोर वाढत आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जळगाव, भुसावळ, मुक्ताईनगर मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. पाली स्टेशन, जानुरी, फैजपूर, यावल, हिरापुरा, आडगाव, अडवड, चोपडा, काढोरी, जालोद सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. दरंगाव, एरंडोल, अमळनेर, पाचोरा, भडगाव, पाहूर, जामनेर, बोदवड मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान खान्देशामध्ये जळगाव जिल्ह्याकडे बघायला मिळू शकते. धुळे जिल्ह्यामध्ये बघितलं असता धुळे, साखरीकडे हलक्या मध्यम सरी जास्त ठिकाणी बघायला मिळू शकतात. चिमठाणे, दोंडाईचा, शिरपूर, सिंदखेडा मध्यम स्वरूपाचा देखील बघायला मिळू शकतो. नंदुरबारमध्ये नंदुरबार, शहादा, तळोदा हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. अकलकुवा, अकर्णी, नावपूर्वी, सरवाडी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. जोर थोडा कमी आहे. तसेच या ठिकाणी बघितलं असता नाशिक जिल्ह्याकडे सापुताराकडे हलक्या मध्यम सरी, सटाणा, देवळा, चांदवड, मालेगाव, मनमाड, येवळा सर्वत्र हलक्या सरी, तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाची पाऊस होऊ शकत आहे. खरपाडा, त्र्यंबक, नाशिक, इगतपुरी, सिन्नर हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतात आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान. नाशिकमध्ये आणि सिन्नरमध्ये आसपासच्या काही परिसरामध्ये इगतपुरी, वाडा या ठिकाणी देखील पाऊस होऊ शकत आहे. अहिल्यादेवीनगरकडे, कोपरगावकडे हलक्या
सरीन शक्यता तुरळक ठिकाणी होऊ शकतो. मध्यम स्वरूपाचा आज दुपारनंतर श्रीरामपूर, संगमनेर, अकोला, राहुरी, गोळेगाव, बगूर, पाथडी, हदोक, काही परिसर आहे, अहिल्यादेवीनगर, सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी, काडा, जामखेड, शेवगाव, कर्जत, श्रीगोंदा, सर्वत्र हलक्या मध्यम सरी जास्त ठिकाणी बघायला मिळू शकत आहे. पुणे जिल्ह्यामध्ये बघितलं असताच दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान जुन्नूर मंचरकडे हलक्या मध्यम सरीची शक्यता आहे. सासवड, चाकण, पुणे, लोणत, फलटण, बारामती या ठिकाणी मात्र पाऊस जोर कमीच आहे. अंशतः ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. साताराच्या पश्चिमेला बघितलं असता मेधा, वसुरपोट, सवराट, शिंगावाडे सर्वत्र हलक्या मध्यम सरी तुरळक ठिकाणी जोरदार देखील होऊ शकतोय. कोरेगाव, रहमतपूर, अंधा, वडूज, कठाव, निदाल, दैवडी, मूल, आदरकी, देवरा, नांदेड, फलटण, बारामती हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. तर मित्रांनो, सोलापूरमध्ये बघितलं असतं सोलापूरमध्ये करमाळा, इंदापूर, पिलीव, अकलूज, सांगोले, पंढरपूर, माहूळ सर्वत्र या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण, अधूनमधून हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे. काही ठिकाणी वातावरण कोरडीच राहील. इचलगाव, माहूळ, सोलापूर, अक्कलकोट हलक्या सरींची शक्यता आहे. जत संख्या अंशतः ढगाळ वातावरण राहील. पाऊस जोर कमी आहे. हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. तसेच सांगलीमध्ये बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील. सांगलीकडे पावसाची शक्यता फार काही नाही. तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे सांगलीमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. कोल्हापूरच्या पूर्व भागाकडे जोर कमी आहे. कोल्हापूर, ज्योतिबाईला हा जो काही परिसर आहे हलक्या सरींची शक्यता आहे. कोल्हापूर, ज्योतिबाईल, कोडोली, किनी, आष्टा, इस्लामपूर, नरसिंहपूर जोर कमी आहे. कोकरूड, मालकापूर, परोळा, संगोळ, इस्फोर्ली या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. पाऊस जोर या ठिकाणी देखील थोडा वाढत आहे. किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितलं असं सावंतवाडी, मालवण, कणकवली, कुणकेश्वर, पोंडा हलक्या मध्यम स्वरूपाचा. राजापूरकडे हलक्या स्वरूपात. रत्नागिरीमध्ये बघितलं असं रत्नागिरी, नेरवा, मुलगुंड, बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर हलक्या मध्यम सरी जास्त ठिकाणी. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते. माखजन, कोयना, पाटण हलक्या मध्यम सरी. तसेच या ठिकाणी बघितलं असता गुहागर, चिपळूण, खेड, दापोली जोर थोडा या ठिकाणी देखील कमी आहे. हलक्या मध्यम सरी जास्त ठिकाणी बघायला मिळू शकत आहे. प्रतापगड, गोरेगाव, दिवेगर, रोहालवासा अंशतः ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. अलिबाग, चोंडी, पेजरी, पेन, शिरवली, खोपोली हलक्या सरींची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपात पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. नेरळ, नवी मुंबई, मुंबई, ठाणे, उल्हासनगर अंशतः ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून हलक्या सरी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतो. वसईविरार, शहापूर, वाडा, पालघर सर्वत्र अंशतः ढगाळ वातावरण. अधूनमधून हलक्या सरी तुरळक ठिकाणी होऊ शकतो मध्यम स्वरूपाचा या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. पालघर जिल्ह्यामध्ये मात्र या ठिकाणी मराठवाड्यामध्ये पाऊस जोर आज वाढत आहे दुपारनंतर. छत्रपती संभाजीनगरमध्ये सेंद्रामळी, सीपीपुरी, काचोड, पाचोड मध्यम स्वरूपाचा. तसेच बिटके, नंबे, जळगाव हा जो काही परिसर आहे, पैठण, दैगावणे, भक्तापूर मध्यम स्वरूपाचा. गंगापूर, वैजापूरकडे मात्र जोर कमीच आहे. उत्तर भागाकडे बघितला असता दौलतबाद, एलोर, कुफाय, देवगाव, हतनूर, कन्नड, अंबाला, साईगवान, फुलंबरी, रामगाव, पिशोर सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा देखील बघायला मिळू शकतो. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस. आणि जालना जिल्ह्यामध्ये बघितलं असता जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जाफराबाद, समर्थनगर, असनाबाद, दाभाडी, भोकरदन मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस. बदनापूर, जालना, गोलापांगरी, तारगाव, पानवाडी, अंबड, ईश्वरनगर मध्यम स्वरूपाचा. वडीगुद्री, राम हा जो काही परिसर आहे, रामसगाव, शेवता, मंगळूर सर्वत्र जोरदार पाऊस होऊ शकत आहे. बीड जिल्ह्याकडे बघितलं असा बीड, गेवराई, माजलगाव मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो दुपारनंतर. बीड जिल्ह्याच्या या भागामध्ये जोर थोडा वाढत आहे. बीड, गेवराई, उमापूर तसेच माजलगावकडे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकत आहे. उमापूरकडे मध्यम स्वरूपाचा राहील. तर या ठिकाणी मात्र पावसाची शक्यता फार काही नाही. आंबेजोगाई, धारूर, केजीएम, चोसाळा अधूनमधून हलक्या सरी काही ठिकाणी वातावरण कोरडे राहील. बीडच्या एकंदरीत बघितलं असता उत्तर भागाकडे पाऊस जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय. धाराशिवमध्ये बघितलं असता बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील. अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पाऊसची शक्यता फार काही नाही. लातूरमध्ये लातूर, औसनलंगा, शिवणपाल, उदगीर जोर कमी आहे. हलक्या सरी अहमदपूर, बाळापूर हलक्या सरींची शक्यता आहे. तर परभणीमध्ये बघितलं असता परभणी जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोर वाढत आहे. झरीबोरी, जिंतूर, सेलू, पाथरी, परळी, गंगाखेड सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भागबद्दल जोरदार पावसाची शक्यता आहे. नांदेड, वाघाळा जिल्ह्यामध्ये पूर्णा, बासमत, नांदेड, वाघाळा, अर्धापूर, मुखेड तसेच लोहाबुजुर्ग, कवठा, नरसी मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी बघायला मिळू शकतो. हिमायतनगर, उमरखेड, हदगाव, तामसा, किनवटी, चौदा मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे. हिंगोलीमध्ये बघितलं असता सापतगाव, हिंगोली, कळमनोरी, इनापूर, खंडाळा, पुसद, औंढा, नागनाथ मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, चुकून तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओ व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार. व्हिडिओ व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.